समाजाच्या निकोप विकासासाठी समाजातील महिलांचं सक्षमीकरण झालेलं असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. हे ओळखून महिला सक्षमीकरणासाठी बाई समाजानं परिसरातील 35 गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर्स, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, त्याचबरोबर डॉक्टर्स, वकील, इतर प्रतिष्ठित नागरिकांना आमंत्रित करून जनजागृतीपर महत्वाचा उपक्रम हाती घेत महिला सक्षमीकरणाचा उपक्रम राबवलाय. देवळाले कॅम्प परिसरातील धोंडी रोड मार्गावरील बहाई समाज संस्थेच्या स्थानिक आध्यात्मिक कमिटीच्या वतीनं हा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, देवळाली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सरोज आहिरे, त्याचबरोबर इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून या सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्याचबरोबर कंटोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड यांच्या हस्ते प्रार्थना फलकाचं अनावरण देखील यावेळी करण्यात आलं. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पक्षी जब
कार्यक्रमामध्ये खरं तर तीन महत्त्वपूर्ण पॉईंट्स दिले होते की ते म्हणजे पहिला पॉईंट होता स्त्री पुरुष समानता. ह्या विषयावर आमदारताईंनी पण अर्धा तास सर्व आलेल्या पाहुण्यांना त्यांनी स्पीच दिले. त्याप्रमाणे ऑब्झर्वरी बोर्ड मेंबर अफसाना मुतीवाला मॅडम यांनी पण आलेल्या सर्व मान्यवरांना स्त्री पुरुष समानता कशी असली पाहिजे, कशी राहिली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच आणि आज या तसेच ऑब्झर्वरी बोर्ड मेंबर दीपक पवार यांनी पण सांगितलं की पारिवारिक स्वास्थ्य आणि शतवार्षिक योजनेचे महत्त्व. तसेच आध्यात्मिक सभेचे चेअरपर्सन कविता पवार यांनी पण शतवार्षिक कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. अतिशय उत्स्फूर्त वरणे हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि सर्वांचे मी आभार मानतो. सर्व डॉक्टर, नर्सेस, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी भरभरून पाठिंबा जो दिला आहे आणि सर्वजण आलेले या सर्वांचे स्थानिक आध्यात्मिक सभेतर्फे मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. यावेळी डॉक्टर फारूक मोतीवाला, अफसाना मोतीवाला, संतोष मेडे आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शनातून विविध मान्यवरांनी महिला सक्षमीकरणाविषयी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेक्रेटरी प्रकाश जोरवर, चेअरमन कविता पवार, विठाबाई जाधव, अरुणाबाई दिनकर, त्याचबरोबर सुनील देवकर, दीपाली ननावरे आदी प्रयत्नशील होते. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक.